नमस्कार मित्रांनो, मी संजोत चौरे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना वटसावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर माझी पण लग्नानंतरची ही पहिली वटसावित्री पौर्णिमा आहे. याला वटसावित्री पौर्णिमा पण म्हणतात, वडसावित्री पौर्णिमा पण म्हणतात. वडसावित्री पौर्णिमा जी आहे ती मी माहेरी साजरी करत आहे, आणि इथे आमच्याकडे घरीच वडाचं झाड असल्यामुळे कुठे बाहेर जाण्याचा प्रश्न नाही. तर मी घरीच आहे आणि घरूनच पौर्णिमा साजरी करते. तर मी तुम्हाला दाखवते की पूजा वगैरे आता मी कशी करणार आहे, आणि बाकी तर तुम्ही बघू शकता हा माझा साज आहे. पौर्णिमेसाठी मी अशी तयार झाली. नंतरची माझी पहिली वडसावित्री पौर्णिमा आहे, आणि त्यासाठी मग मी डिसाईड केलं की ट्रेडिशनल काहीतरी घालूया. साडी तर घालायचीच होती, काहीतरी नवीन घालूया म्हणून मग ही मम्मीचीच साडी घातली आहे मी. खणाची साडी किंवा इरकल साडी असं म्हणतात त्याला, आणि सध्या फॅशन पण चालू आहे याची. मग ही साडी घातली आणि मग ही ज्वेलरी सध्या ट्रेंडिंग आहे. ही ज्वेलरी ऑक्सिडाइज ज्वेलरी, हा कोल्हापुरी साज तुम्ही बघू शकता. आणि हे ठुशीकम नेकलेस आहे, चोकर ते घातलं आहे. आणि मग हे मंगळसूत्र, ही सेमी ऑक्सिडाइज नथ आहे. आणि हे इयरिंग्स, बाकी मग हे साडीवर मॅचिंग लाल बांगड्या घातल्यात मी. तर वटसावित्री पौर्णिमेला हा सगळा माझा साज आहे. तर ही छोटीशी रांगोळी मी काढली आहे वटपौर्णिमेसाठी. वडाचं झाड आणि खाली वटपौर्णिमा असं लिहिलं आहे, आणि आवडतं मला रांगोळी काढायला. त्याच्यासाठी मला जगायला आवडेल, त्याची काळजी घ्यायला आवडेल, त्याच्या मागे नाही त्याच्या सोबत उभं राहायला मला आवडेल. तो चुकला तर त्याला थांबवायला आवडेल, त्याची सल्लागार व्हायला आवडेल, त्याच्या वंशाला वडासारखं नवीन नाती वाढवत भरवायला आवडेल. पतिव्रता नाही तर अर्धांगिनी व्हायला आवडेल. मला सावित्री नाही, आधुनिक सावित्री व्हायला आवडेल. आणि मुख्य म्हणजे मला ते रोज करायला आवडेल. त्यासाठी एकच दिवस का, मला त्याला रोज प्रेम करायला आवडेल. तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. आणि एक क्वेश्चन तुमच्या साईडने येऊ शकतो की ही जी ज्वेलरी आहे ती मी कुठून घेतलेली आहे. तर ती आमची स्वतःचीच वेबसाईट आहे, shopayunique.com. तिथनं तुम्ही ही ज्वेलरी ऑर्डर करू शकता. हे सर्व shopayunique.com अवेलेबल आहे रिझनेबल प्राइजेसमध्ये, अँड क्वालिटी तर तुम्ही बघू शकता कशी येते. आणि खास वटपौर्णिमेसाठी मी पण हा सगळा साज घातलेला आहे. तर तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझा व्हिडिओ बघताय तुम्ही, खूप प्रेम देताय, सबस्क्रायबर्स पण वाढत चालले आहेत, खूप सारे लाईक्स पण येत आहेत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. असंच सपोर्ट करत राहा, मी पण असेच नवनवीन व्हिडिओज नेहमी टाकत राहीन. तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.